असेल त्याच्यातून सन्मार्ग निघते हो। माझ्या बोलण्यातून काय निघालं, प्रश्नाचं उत्तर देणं काही असं बाण महान गोष्ट नाही। अभ्यासपूर्व बोला त्याला किंमत राहील। या दुय्यमच्या रीतिरिवाजाप्रमाणे क्रासपाठी रोखतो आणि मला प्रश्नाचं उत्तर देणं ना घे मग बहीण, अर्थ काही नाही त्याच्यात। तुमची वैचारिक भावना किती नेटनी नीटनेटकी आहे, त्या नीटनेटक्या भावनेतून आपल्याला प्रबोधन करायचं आहे, याच्यात मार्मिकता नाहीये। मग बाकीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं, कोणाला कुठं कुचकायचं धरायचं, तो नंतरचा प्रश्न। पण आज यावेळेला मोठ्या महापुरुषाच्या साक्षीनं आम्ही हा प्रबोधन करण्याचा वेळा उचलला, कफन बांधलं, त्या दिवशी कसं काय बोलायला पाहिजे, वैचारिक भावना ठेवा। तुम्ही प्रश्न उत्तर प्रश्नाचं उत्तर दिला तंतोतंत 100% बरोबर आहे असं शांक राजा अभिवादन करतो या गोष्टीसाठी। परंतु कोणीतरी सांगितलं असेल म्हणून शशांक राजा ठीक आहे काही का असं उष्णा ना उदाहरणा, पण आमचं ठेवलेला पीठू वापस केलं त्याच्यावर आम्ही समाधान मानतो। आम्ही तुमच्यावर जो दयन केली होती तो आमचे पीठ कणिक वापस केलं त्याच्यावर समाधान, पण त्याचा हरिक वाटे देवा हा बुद्ध तत्व प्रणालीत फुले आंबेडकरी विचारधारे हा फक्त काय त्याचा काय देवा त्याचा हरिक वाटे देवा हे शब्द ह्या महापुरुषाला जयंतीच्या दिवशी अशोभनीय आहेत। कारण बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हाच आम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या, जो संघर्ष करेगा महाकाल से, जो संघर्ष करेगा महाकाल से वो युग पुरुष कहलाया जाएगा। अरे कितने महात्मा जी आगर चल गए पर बुद्ध का ही नाम गाया जाएगा, बुद्ध का ही नाम गाया जाएगा, बुद्ध का ही नाम गाया जाएगा। बाबा साहेब 15 वर्ष लागले या संस्कृतीचा या वर्णव्यवस्थेचा या मानवतेचा अभ्यास करायला। मी धर्म स्वीकारेन ती या कोणते सप्त मेलं पाहिजे काठी तर तुटली पाहिजे नाही। या माता मातृभूमीचे ज्या पवित्र मातेतून मी जन्म घेतला त्या मातीशी मी कधी बैमानी करणार नाही। ह्याच मातीतून निघालो पण ह्या मातीत ज्या लोकांनी मला शाळेत जाताना पाण्याचा त्रास दिला, एक चपराशी माझ्यासाठी लागत होता आणि त्या लोकांनी ती माझ्यावर काही पीडा आली, मी शिकला सवरला उच्च शिक्षित झाल्यानंतर नोकरी करायला गेलो बडोद्याच्या सह्याजीराव गायकवाडाच्या आदेशानुसार माझी फाईल फेकत गेली। कारण आता सांगितलं तर कुत्र्या मांजराच्या तिरस्कारापेक्षा जिवंत माणसाचा तिरस्कार झाला होता ही संस्कृती, आणि म्हणून आम्हाला काहीतरी करावं लागेल, आम्हाला काहीतरी माझ्या या बहुजन बांधवासाठी नवन काहीतरी करून दाखवावं लागेल हे बाबासाहेबांचे विचार होतं। परंतु बाबासाहेबांना सांगितलं होतं 5 अमुक होतील, 5 इंजिनियर होतील, 5 डॉक्टर होतील, 5 सर्व स्तराकडे होतील, पण बाबासाहेबांचे विचार काही काही लोकांनी स्वीकारला नाही। पुन्हा बाबासाहेबांनाच म्हणावं लागला तर मला मुझे मेरे लिखे पडे आदमियों ने धोका दिए, मुझे मेरे लिखे पड़े आदमियों ने धोखा दिए, ये भी बात सोचना पड़ता है, सोचने को होना। मेरे बहुजन भाइयों सुनो कहना क्या है, go
परिवर्तन तो कुछ भी नहीं मगर कहते जनजागृति की मशाल है। नाराज हो नका या फुले आंबेडकरी चरवणीत राधा गोपिका मथुरीच्या बाजार ने जा म्हणत असाल तरी चरवळ कशी राबवता हेच नाही माहित। पैशाच्या साठी तमाशा करता का होश आहे? फक्त एक दोन शब्द बदलला बस कपडे बदलल्याने माणूस बदलत नाही विचार बदलत नाही कमी काय म्हणतो ते क्यों ना बना। एक बात मैं पूछता हूं वो खादीधारी क्यों ना बना। इस देश का घटना कांता वह राष्ट्र पुजारी क्यों ना बना। अरे जगमगते सूरज को नित समझे ये सांझ दीपक को मान दिया। बाजू ने पतल बदलावत मेन बत्ती लावा जो पर्यत जीवा जीवा जो पर्यत शक्ति तो पर्यत सदैव जल जल दुसऱ्याला प्रकाश देते। संपूर्ण जगते त्यावेळेस प्रकाश देणं बंद होते बाकीच्या वस्तू नाही। आनंदाचे कंजा महामूर्खाने हिसकावून नेला रे ते आज या बाबा साहेबांच्या वैचारिक क्रांतीने प्रज्ञा सूर्याच्या तेजाने आम्ही ते जात आता हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात। इसका जवाब पत्थर से दिया करेंगे। वो कम नहीं अब डरने की कोई बात नहीं छुप के बात नहीं करता मेरे परवरदिगर मेरे दोस्त। अरे 100 दिवस मरण्यापेक्षा 1 दिवस 1 तासात मरण तरी चाल पण त्या विचाराने आम्ही आपलं मरण पत्करू। तुमच्यासाठी तुमच्यानं जमत असेल शक्य असेल तर पुढे न्या पण मग जरी आणत असाल तर तेवढीच मोठी बेइज्जत होईल हानी होईल हानी होईल। I'm
रक्तपानी भागवण भजनाच्या माथ्यावर अंधश्रद्धेला देऊन रक्तपानी भागवण भजनाच्या माथ्यावर चांगलं काम सोडून विश्वास ठेवल का अशा या रद्दी खात्यावर कारण शायरीची मजा येणार नाही धरणाच्या जात्यावर तू संदेश दे दुनियाला काय ठेवलं आहे सूर्यानी खात्यावर बुद्धाचा धम्म आम्हाला शांतिप्रिय आहे आम्हाला कात्या सूर्याची गरज नाही युद्ध तो उसकी जालिम दवा बुद्ध है जक्षात है युद्ध तो उसकी जालिम दवा बुद्ध सुनो मेरे दोस्त क्या कहते हो माणसाला एका असामान्य माणसाला माहित होत बायकोला विचारला काही झालं चालेल परंतु मी माझ्या शिवरायासाठी हा विळा उचलणार आणि तो विळा उचलला त्याला ती चोरवर दाखवली जय भीम ती चोरवर दाखवली परंतु तो का होता भक्तिभावाचा श्रद्धेचा आणि त्यावेळेस त्या असामान्य माणसानं एका रायरबा देवाला एक साखळ केलं हे रारोबा देवा माझ्या शिवरायाला ही चोर सुखरूपणे पार पडता आली तर मी माझा होणारा पहिला फूल तुला अर्पण करेन मी माझा होणारा पहिला फूल तुला अर्पण करेन ती चोरवाड दाखवली काम झालं शिवरायाने त्याला सोन्याचा कळा दिला परंतु शिव काय म्हणतात अरे गरिबी माणसाला हैवान म्हणवते लोभाच्या प्रबोधनात जाशील प्रलोभात जाशील त्यावर कदाचित माझा नाव सांगशील लोकांना माहीत होऊन शिवरायाचं काय आहे म्हणून चोर किल्ल्याची वाट माहीत होऊन जाईल तर तुझे दोन्ही पाय मला काटून दे राजे साहेब पाय काय संपूर्ण जीवन तुमच्यासाठी या धगधगत्या ज्वालेस समर्पित करायला मी तयार आहे समर्पित करायला तयार आहे हे दोन्ही पाय काटलं आणि बायकोच्या पाठीवर बसून होणारा भार दिला आपल्या कया घडून त्या रायबाबा देवाला अर्पण करायलासाठी निघालं तर रक्तानं माखलेले पाय थेंब थेंब त्या जमिनीवर पडत होते ही भारतभूमी ही मातृभूमी त्या रक्तानं माखली होती त्या ठिकाणी काही लोकांना पाहिलं पाय कटलेले आहेत पण याच्या गळ्यात सोन्याचा कळा आहे आणि म्हणून त्याला विचारलं की हा का सोन्याचा कळा तुझ्या गळ्यात काय आहे सीधा सरळ भाषेत सांगितलं की माझ्या शिवरायाने मला दान दिलं अमुक अमुक कामासाठी तू याचं नाव पुन्हा सांगशील आणि म्हणून तू आपली जबानही काटून दे कोणत्याही गोष्टीची तमान बाळगता आपल्या जीवनाची पर्वा न करता तो असा मान्य माणूस जरूर असेल परंतु त्या शिवरायासाठी आपली जबान कापून दिली केवळ महान कार्य आहे दल बदल क्या पटाये हम पटेंगे नहीं दल बदल क्या पटाये हम पटेंगे नहीं अरे नेतो भलाई फूटे मगर हम फूटेंगे नहीं सूरवीर थे लेठे लड़वाइये थे हम खास देख ले ये महाराष्ट्र के बहुजनों का इतिहास देख ले होता जीवा मुन वाचला शिवा लिखा तुम्हारे पास देते है जान मगर खोते नहीं ईमान और विश्वास देते है जान मगर खोते नहीं ईमान और विश्वास
आपला रक्तरंजित पाय आपली जबान कापून आपल्या त्या पोराला अर्पण करण्याचा धाडस करणारा कोण माणूस असेल? ऐक का म्हणतो, उत्तर देणं महत्वाचं नाही पण परिवर्तनाची दिशा दाखवणं महत्वाचं आहे का? काय म्हणतो? शिवाजी महाराज राहिले असते का? तरी त्या परमेश्वराला वाटलं नाही की ह्या माणसाला दर्शन देईल, कारण तो महादा होता, तो क्षुद्र समाजाचा होता, तो हीन होता. एवढं महान कार्य केल्यानंतरही त्या देवानं त्या परमेश्वरानं त्याला दर्शन दिलं नाही, काय म्हणे? म्हणून तुकोजी महाराज म्हणतात, काही गाव धुंडा काही शहर धुंडा तेरा पत्ता नाही लागता, भगवान कहा मिळता. म्हणून तुकोजी महाराज म्हणतात, कहीं गांव ढूंढा कहीं शहर ढूंढा तेरा पता नहीं लगता, भगवान कहा मिलता. तसत झालत या मानसाच ऐका काय? फार सुंदर स अडकडू नका साहेब, मी काहीच म्हणणार नाही पण सांभाळून. चुका 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 जर कोणी झालं तर स्वतःचा बापही क्षमा करत नाही. चुका 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 जर झाला असंख्य वेळा तर स्वतःचा बाप क्षमा करत नाही, कधी परवा नाही करत. त्याच्यासाठी सांभाळून अभिनंदन केलं, परंतु तेच मग हरिक वाटे देवा हे शब्द सांभाळून टाळून बोलत चला. मग मग ह्या ठिकाणी दुसरा कार्यक्रम येईल तर मग त्या ठिकाणी देवाचा पुरा हेवन मेवा येईल. जे बोल 36 कोटीचा काय तुला प्रश्न विचारला होता? भगवान बुद्धाचा महापरिनिर्वाण झाला तेव्हा त्याच्या अस्थिसाठी वाद झाला तयार. त्याच्या अस्थिसाठी वाद तयार झाला, प्रत्येक म्हणायला लागला की आम्हाला अस्थि मिळाली पाहिजे, आम्हाला अस्थि मिळाली पाहिजे. परंतु त्या द्रोणाच्या मध्यस्थीने त्या 8 लोकांना ती हस्ती वाटून घेण्यात आली. परंतु तुमचा प्रश्न होता की दाट दाट कुठे गेला आणि कोणत्या ठिकाणी ठेवलं? तर ऐका, श्रीलंकेमध्ये अनुराधपूर गाव आहे आणि त्या अनुराधपूर गावमध्ये रुहळवेली स्तूप आहे, त्या ठिकाणी राजा मल्ल यांनी नेऊन ठेवली. राजा मल्लानी ही नेऊन ठेवली आहे. तुमच्याजवळ पुस्तकात आम्ही काही दप्तरच घेऊन आलो असून ऐका लक्षात ठेवा. पण माझा प्रश्न काय आहे, एक क्रांतिकारी महिला स्वातंत्र्य संग्रामात तिचा पती मारला गेला, स्वातंत्र्य संग्रामात तिचा पती मारला गेला, तिला वाटलं की माझ्या सहभागाचा कुंकू विना कारण पुसला गेला, मी त्या गोष्टीचा बदला घेतला.